नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। फ्युजन अकॅडमी, नटराज फाउंडेशन व जगन्नाथ साळुंखे मित्र परिवार यांच्या वतीने शुक्रवारी एक आगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला। व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधून रोटी डे देखील साजरा करण्यात आला। या ग्रुपतर्फे शहरातील बेघर, भिकारी, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना भाजी भाकरी व प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाब देऊन हा रोटी डे प्रेमपूर्वक साजरा करण्यात आला। सांगलीमध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत, त्यांचे विविध उपक्रम होत असतात, पण फ्युजन अकॅडमी व नटराज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येत असतो। या निमित्ताने तरुण तरुणींना या प्रेमदिनी सामाजिक भान सुद्धा जपण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याचे कार्य या ग्रुपच्या वतीने करण्यात येते। यंदाचे चौथे वर्ष असून या मित्रपरिवाराच्या वतीने हा प्रेमदिन उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 10 वाजता गणपती मंदिर येथून प्रत्येकाने घरातून आणलेल्या पोळीभाजी तसेच जेवणाचा डबा शहरातील ठिकठिकाणी असलेल्या अपंग व्यक्तींना देण्यात आला। तसेच प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाचे फूल भेट देण्यात आले। गणपती मंदिर, पटेल चौक, आमराई रोड, कॉलेज कॉर्नर, दुर्गामाता मंदिर, रेल्वे स्टेशन, राम मंदिर आदी भागात हा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमात सुरज वाघमोडे, जगन्नाथ साळुंखे, माजी प्राचार्य डॉ अशोक कुलकर्णी, प्रवीण माने, संजीवनी पाटील, सचिन ठाणेकर, गणेश कांबळे, संदीप पाटील, समीक्षा मोरे, सोनाली खाडे, विजय मोरे, अक्षय आडमुटे, स्वप्नील कोळी, विशाल पवार, सचिन खांडेकर आदींची उपस्थिती होती। डान्स अकॅडमीचा मी संस्थापक आहे। आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो। तर आमचा हा सांगलीमधला एक नवा उपक्रम आहे की आम्ही या दिवशी रोटी डे साजरा केला करतो। गेले 4 ते 5 वर्ष झाले आम्ही आणि आमची टोटल सगळी टीम, नटराज फाउंडेशन, फ्युजन डान्स अकॅडमी, जगन्नाथ साळुंखे मित्र परिवार आणि सांगलीतले जे सोशल ॲक्टिव्हिटी करतात हे आमचे मित्रमंडळी, सर्वजण आम्ही ह्या ॲक्टिव्हिटी करत असतो। आमचा हा उपक्रमासाठी गेली 4 ते 5 वर्ष झालं, आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटत आहे आणि आमचं हा ज्या संस्थेच्या वतीने आम्ही जे काम करतो याच्यामध्ये प्रतिसाद असा असतो की आम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकच्याद्वारे लोकांना आवाहन करतो की आज आपण 14 फेब्रुवारीला रोटी डे साजरा करायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुमचं सहकार्य म्हणजे अन्नाच्या रूपामध्ये आम्हाला हे सहकार्य भेटते। मग सर्व लोक आम्हाला पोळी असो, भाकरी असो, भात असो, भाजी असो डब्यातून आम्हाला देतात आणि आम्ही एक लोकेशन ठरवतो, त्या लोकेशनला आम्ही सगळी एकत्र येतो आणि एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही फूल, गुलाबाचं फूल, जी बेघर लोक आहेत, जे वयस्कर लोक आहेत, अपंग लोक आहेत, जे सांगलीमध्ये भटकत असतात, त्यांना अन्नाविषय म्हणजे भूक ज्यांची भागत नाही, त्या गरजू व्यक्तींना आम्ही काय करतो, व्हॅलेंटाईन डेच्या वेळीच आमचा रोटी डे हा साजरा आम्ही करतो आणि त्यांना घरचं जेवण त्यांना खाण्यासाठी देतो। आणि ही सुरुवात आम्ही आज गणपती मंदिरापासून सुरुवात केलेली आहे आणि रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळाला लोकांचं। कुलकर्णी सर आलेले, मतुबाई गरवारेंचे प्रिन्सिपल आहेत ते आणि भरपूर असे सचिन ठाणेकर पत्रकार आहेत, जगन्नाथ साळुंखे आहेत आणि हे सगळे मित्र परिवार इथं जमा झालेले आहेत आणि आम्ही गणपती मंदिरापासून आज रोटी डे साजरा करत आहे आणि हा उपक्रम आम्ही कॉलेज कॉर्नर असो, पुष्पराज चौक, सांगली रेल्वे स्टेशन असो, स्टेशन चौक असो, जिथं जिथं बेघर लोक दिसणार आहेत तिथं तिथं आम्ही त्यांना खाण्यासाठी भाकरी, चपाती, भाजी त्यांना देणार आहे आणि एक गुलाबाचं फूल आमच्याकडून आम्ही त्यांना देणार आहे आणि प्रत्येक वर्षी आम्हाला असा सपोर्ट मिळावा आणि हे काम असेच चालवून द्या। आणि जी नवीन पिढी आहे जी भरकटलेली आहे की व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त काय की मुलगा आणि मुलगी एवढंच फक्त दिसतं लोकांना, त्याच्यापेक्षा काहीतरी सामाजिक लोकांना सामाजिक प्रेम असावं, आपण एक सामाजिक काहीतरी देणं आहे आणि हे त्या माध्यमातून त्या लोकांना दिसावं या हेतून आम्ही हा उपक्रम करत असतो आणि प्रेमाचा एक दिवस आम्ही रोटी डे म्हणून 14 फेब्रुवारीला साजरा करतो। आणि माझी इच्छा आहे की प्रत्येक शहरामध्ये असे जे तरुण वर्ग आहे त्यांनी हा रोटी डे साजरा केला पाहिजे आणि 14 फेब्रुवारी हा रोटी डे म्हणून साजरा झाला पाहिजे। धन्यवाद।